नमस्कार जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की एक्सेल मधील इफ जो फॉर्म्युला आहे तो इफ फॉर्म्युला कशासाठी वापरला जातो याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यावेळेला आपल्याला एक किंवा एकापेक्षा एक जास्त कंडिशन चेक करायचे असतील तर हा इफ फॉर्म्युला वापरला जातो की जसं की फॉर एक्झाम्पल घेऊया आपण जर एखाद्या एक विद्यार्थ्याला एक्झाम मध्ये पस्तीस पेक्षा कमी मार्क पडले असतील तर तो विद्यार्थी काय होतो फेल होतो आणि जर पस्तीस पेक्षा जास्त मार्क पडले असतील तर तो, तो विद्यार्थी पास होतो ही जर कंडिशन आपल्याला चेक करायची असेल तर आपण एक्सेल मध्ये कशा पद्धतीने चेक करू शकतो इफ फॉर्म्युलेच्या साह्यानं ते आपण पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे की जो तुमचा ब्रॅकेट आहे किंवा जो कॉलम आहे त्या मध्ये सिलेक्ट करायचा आहे आणि इज इक्वल टू साईन इफ हे आपल्याला प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ज्या सब्जेक्टची व्हॅल्यू चेक करायची आहे तो सेल सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला कंडिशन द्यायची आहे की चाळीसपेक्षा जर हे मार्क कमी असतील तर तो विद्यार्थी काय होईल फेल होईल त्यासाठी कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल टाईप करा डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि नंतर कॉमा द्या त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय द्यायची आहे आपल्याला जर चाळीसपेक्षा जास्त असेल तर तो विद्यार्थी काय होईल पास होईल सेम डबल इन्व्हर्टेड कॉमा पास डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून घ्या आणि इंटरप्रेस करा तर पाहू तुम्हाला इथं सेवन्टी फाईव्ह मार्क ह्या विद्यार्थ्याला पडलेल्या आहेत इंग्लिशमध्ये त्यामुळे तो विद्यार्थी काय आहे पास आहे आता इथं डबल टॅप प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती येऊन जाईल आता या विद्यार्थ्याला तीस मार्क पडलेले आहेत आपण जो फॉर्म्युला लावलेला आहे चाळीस पेक्षा कमी असतील तर फेल असेल चाळीस पेक्षा जास्त असेल तर तो विद्यार्थी पास असेल अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही कंडिशन या इफ फॉर्म्युलेच्या साह्यानं चेक करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा